गैरसोयीमुळे पनवेल बस स्थानकाची दुरावस्था झाली असून प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोयी सुविधांचा अभाव आणि वाढणारी प्रवाशी संख्या ही बाब लक्षात घेऊन पनवेल बस स्थानकाची अद्ययावत पद्धतीने पुनर्बांधणी करावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात राज्य परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सोनी यांच्यासोबत बुधवारी बैठक झाली. मुंबईत झालेल्या या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देऊल, महाव्यवस्थापक राजेंद्र जयपाल, मुख्य स्थापत्य अभियंता प्रशांत पोद्दार, पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ भक्तिकुमार दवे, उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, आमदार प्रशांत ठाकूर, जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी के जी म्हात्रे, कार्यवाह व मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट यावेळी उपस्थित होते. पनवेल बस स्थानकामधील खड्डे, चिखल, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, मुतारी आदी समस्यांमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. या अडचणी त्वरित दूर करण्याचे आदेश प्रधान सचिवांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले. तसेच पनवेल बस स्थानकाची अद्ययावत पद्धतीने पुनर्बांधणी करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे यावेळी ठरल्यामुळे पनवेल बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर होणार आहे.